आता आपण जाणार आहोत अकोला जिल्ह्यातील देवीच्या दर्शनाला. आदिशक्तीची 108 पीठ देशभरात आहेत. या शक्तीपीठांच्या मानदियाळीतील 14वं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. अकोल्यापासून 30 किलोमीटर अंतरावरील सिंदखेड गावाजवळील गडावर रुद्रायणी विराजमान आहे. चला तर रामाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रुद्रायणी गडाला भेट देण्यासाठी अकोल्याला. अकोल्यापासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या रुद्रायणी गडावर जाण्यासाठी आहेत दोन मार्ग. एक बारशी टाकणी मार्गे तर दुसरा पाखीर मार्गे. प्राचीन काळापासून भारतात मातृदेवांच्या विविध प्रकारच्या उपासना प्रचलित आहेत. त्या सर्वांना दुर्गेचं रूप मानून पुराणकारांनी तिचं महत्व वाढवलंय. त्यामुळे ती आदिशक्ती समजल्या जाणाऱ्या दुर्गेचीच अनेक नावं आणि रूपं असल्याचं मानण्यात येतं. देशभरात आदिशक्तीची 108 पीठे असल्याचं मानलं जातं. यातील रुद्रायणीचं हे मंदिर 14वं शक्तीपीठ मानण्यात येतं. या शक्तीपीठाच्या जन्मामागची एक आख्यायिका सांगितली जाते. महिषासुराचा वध केल्यानंतर आदिशक्तीने रुद्रावतार धारण केला होता. हा अवतार धारण केल्यानंतर आदिमाया येथे येऊन बसल्याची आख्यायिका सांगितली जाते. क्षत्री प्रताप इनेशच्या ग्रंथात रुद्रायणीच्या उत्पत्तीची माहिती देण्यात आली आहे. आणि खूप पुरातन काळापासून हे इच्छाशक्ती आहे. तिचं जे भक्त मंडळ येते मंडळाची इच्छा पूर्ण करतात. अशी त्या देवीला वरदान राखून या ठिकाणी रामप्रभू येऊन राहिला. रामप्रभूचं अशी आख्यायिका आहे की ज्या ठिकाणी सीता गेलेल्या सोबत रामासोबत त्या ठिकाणी चंद्रविकासने कमक आहे. म्हणजे रात्री फुल टाकते आणि दिवसांना या ठिकाणी दररोज या संस्थांचे कार्यक्रम चालू राहतात. महाप्रसाद दररोज चालू राहते. नऊ दिवस महाप्रसाद चालू राहते. काही अवांतर कार्यक्रम आहे. प्रगत दिन आहे. रामनवमी आहे. हे असे मोठमोठे कार्यक्रम होतात. या ठिकाणी भक्त मंडळी इतकी येते की त्यांची इच्छा पूर्ण होते. इच्छाशक्ती म्हटलं तरी चालते. आदिशक्ती आहे ही. पे रानी माँ ने दरबार लगाया है. चलो बुलावा आया है. माता ने बुलाया है. जय माता दी. बुलावा आया है. माता ने बुलाया है. देखो अपने पांव के छालों को. चलते जाओ तुम मत देखो अपने पांव के छालों को. रुद्रायणीच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरावर निसर्गाने रुद्रायणी मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याशी असलेला कमळ तलाव. या तलावाचा आकार पायाच्या तळव्यासारखा आहे म्हणून त्याला पद्म तलाव म्हटलं जातं. या तलावात उगवणाऱ्या कमळ फुलांनी देवीची पूजा केली जाते. रामायण काळात भगवान राम येथे दोन वेळा येऊन गेल्याचे दाखले पुराणात सापडतात.
एकदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तर एकदा वनवासात असताना राम येथे सीतेसह येऊन गेले. रामविजय ग्रंथातील 5व्या, 30व्या आणि 31व्या अध्यायात भगवान राम या ठिकाणी येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. मुघलांशी युद्धानंतर भूमिगत झालेले रघुनाथ पेशवे या मंदिरात पुजारी म्हणून राहिल्याचे सांगितले जाते. मृत्यूनंतर येथेच देवीसमोर त्यांची समाधी उभारण्यात आली, मात्र याचा ठोस पुरावा कोणाकडेच नाहीये. वर्षातील 365 दिवसांनी एवढ्याच 365 पायऱ्या मंदिराला आहेत. येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील बैल या दिवशी देवीच्या दर्शनाला गडावर येतात. अजिंठ्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या या देवीवर भक्तांची असीम श्रद्धा आहे. सदर महारुद्राणी मंदिराची स्थापना पुरातन असून येथे राम येऊन गेलेले आहेत. राम ज्यावेळेस आले त्यावेळेस गडाच्या समोर त्यांनी मुक्काम केला. त्यांच्या पदस्थानाच्या निमित्त तिथं कमळाचे फुलं उमललेले आहेत. ते एक त्यांचं स्मारक आहे. तिथे एक तिथे पादुका आहेत. तसेच देवीचं मंदिर हे पुरातन आहे. आता इथली पब्लिक ट्रस्ट झालेलं आहे. हे 1999 पब्लिक ट्रस्ट झालेलं आहे. तशा त्याप्रमाणे इथे भक्त लोक भाविक भक्त लोक भरपूर येतात. इथले कार्यक्रम म्हणजे नवरात्र उत्सव असतो. नवरात्र उत्सव हा 10 दिवसपर्यंत पौर्णिमेपर्यंत चालतो. इथे जवळजवळ 5 लाख लोक येतात. 5 लाख लोकांना महाप्रसाद मिळतो. सदरो महाप्रसादाचं व्यवस्थापन हे बाहेरचे भक्तमंडळ करतात. इथं भरपूर महाप्रसादाकरता देणगी मिळते आणि पोटभर प्रसाद मिळतो. महाप्रसाद 11 ते 5 पर्यंत चालतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेला दरवेळेला पूजा होते. नित्यनियमाना इथे सकाळी नित्यनियम म्हणजे सकाळी आरती पूजा, सायंकाळी आरती पूजा, पौर्णिमेला पूजा होत असते. काही भक्त मध्ये भक्त मंडळी भरपूर येते. हसते हसते जाते हैं, रोते रोते आते हैं, हसते हसते जाते हैं. मैं भी मांग के देखूं जिसने जो मांगा वो पाया है. चलो बुला आया है. चलो बुलावा आया है.
देती, संकट हर लेती, हो जय माता दी। हंसते हंसते जाते हैं। रुद्राणी ही मातृत्वासोबतच शक्तीचे प्रतीक आहे। सिंदखेडची रुद्राणी देवी पुरातनासोबतच इतिहासाची साक्षीदार आहे। या निसर्ग संपन्न तीर्थस्थळाला लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणे तेवढेच आवश्यक आहे। मग चला की अकोला जिल्ह्यातील रुद्राणीच्या दर्शनाला। आजच्या कार्यक्रमामध्ये बस एवढेच। पुढील भागात आपण पाहणार आहोत सिद्धिदात्री आदिशक्तीच्या नव्या रूपाबद्दल माहिती। तर पाहायला विसरू नका UCN चा विशेष कार्यक्रम आदिशक्तीचा जागर। नमस्कार। UCN च्या दर्शकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम आदिशक्तीचा जागर। या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला काय आहे 9 दिवसाचे विशेष महत्व, काय राहील 9 दिवसांचे रंग, कशी करावी पूजा, सोबतच अकोला जिल्ह्यातील देवींचे दर्शन आम्ही येथे घडवणार आहोत। विसरू नका आमचा विशेष कार्यक्रम आदि शक्तीचा जागर, रोज सायंकाळी 7:30, 8:30, 9:30, 10 वाजता, पुन्हा प्रसारण सकाळी 7:30, 8:30, 9:30, 10